आता आपण केळ्याचं शिकरण कसं बनवायचं ते शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे केळ, साखर आणि दूध. तर इथे दूध मात्र आपल्याला थंड घ्यायचं आहे, गरम दुधात नाही करायचं, नाहीतर ते नासून जाऊ शकतं. तर आता असं पण म्हणतात की फळ आणि दूध असं खाऊ नये, पण पूर्वीपासून केळ्याचं शिकरण हे करतात आणि पोळीसोबत वगैरे केळ्याचं शिकरण हे खाल्लं जातं, किंवा तुम्ही नुसतं शिकरण करूनही खाऊ शकता. तर आज मी तुम्हाला केळ्याचं शिकरण कसं करायचं सांगते. स्वतः पुरता करायचं असेल तर एक किंवा दोन केळ्यांचं शिकरण आपल्याला भरपूर होतं. आता मी हे याच्यात केळं सोलून टाकते. तर तुम्हाला पाहिजे तर विळीनी ह्याचे काप करा असे छोटे छोटे, किंवा चाकूनी करा. मात्र चाकू आणि विळी आधी स्वच्छ धुवून घ्या, कारण विळी आणि चाकू आपला कसाचाही असू शकतो, भाजी चिरल्याचा, कांदा चिरल्याचा. तर आता मी हे दोन केळं घेतलेत, ह्याला आपण असे तुकडे करणार आहोत. आता मी सोपी पद्धत वापरते. तर हा असा ग्लास आहे, ह्याला अशी कड आहे. असा ग्लास किंवा काही घ्या तुम्ही, एक वस्तू घरातलं भांडं घ्या असं, आणि नुसतं असं असं करा. हे ह्याचे बारीक बारीक तुकडे असे होतात. तुम्हाला विळी आणि चाकूची गरज नाही आहे, किंवा तुम्ही हाताने असं कुस करून करू शकता. पण जर तुम्हाला खूपच शिकरण करायचं आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने करा. झालं, हे बारीक झाले. आता ह्याच्यात काय टाकायचं, आपल्याला साखर आणि दूध टाकायचं. ज्यांना साय चालती त्यांनी सुद्धा साय टाका. साखर आपल्याला लागेल तशीच टाका, काही ना कमी गोड लागतं, काही ना जास्त गोड लागतं, त्याप्रमाणे करा. आता हे दूध आहे, हे थंड दूध आहे मात्र. तर साय टाकली तरी चालेल, तुम्हाला चालत असेल साय तर टाका, नाहीतर फक्त दूध टाका. आता हे तुमचं शिकरण तयार आहे, ह्याला चांगलं असं हलवून घ्या, म्हणजे साखर ह्याच्यामध्ये विरघळेल. आणि आता हे पोळीसोबत खा, नाहीतर नुसतं खा. इथे आपलं शिकरण तयार झालेलं आहे. बघा किती सोपा पदार्थ आहे हा, किती वेळ लागला, काहीच वेळ लागला नाही. वाटलं तर तुम्ही ह्याच्यात थोडासा मध पण टाकू शकता.